ने आम्ही पुनर्वसन समितीच्या माध्यमातून गोळकोटमधील जी 15 कुटुंब आहेत त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न हाती घेतला आहे। साधारण 12 डिसेंबर रोजी आम्ही सर्व शासकीय कार्यालयांना उपोषणाची नोटीस दिलेली आहे। आज ह्या घटनेला महिना उलटला तरी आम्हाला अद्यापही चर्चेला बोलवली गेली नाही तहसीलदार कार्यालयाकडून। याच्या उलट आम्हाला वारंवार पत्र दिले जात आहेत, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, कायद्याचा बडगा दाखवला जात आहे। ही यामागे नेमकं काय म्हणजे चर्चेला न बोलवता अशा पद्धतीने आमच्यावर का अन्याय केला जातो आहे याचा आज अद्याप आम्हाला उलगडा होत नाही। तहसीलदारांनी आम्हाला गेले 2-3 दिवस पत्र दिलं आहे, त्यामध्ये त्यांनी आम्ही ज्या जागेची मागणी करतो आहे 127 आणि 127 त्या जागेचा कोठेही उल्लेख न करता जो कापसालचा प्रोजेक्ट आहे 144 सर्वे नंबर 144चा तोच प्रोजेक्ट वारंवार रेटला जातो आहे। यामागचं नेमकी कारण काय किंवा शासकीय तहसीलदारांना या जागेमागे नेमका कोणता इंटरेस्ट आहे, त्यामागे काय दडलं आहे याचा आम्हाला अद्याप उलगडा होत नाही। तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही उपोषणावर ठाम आहोत, सर्व पुनर्वसन समितीने निर्णय घेतलेला आहे, 26 जानेवारीला आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत। त्याच्यानंतर जोपर्यंत शासन आम्हाला लेखी ठोस आश्वासन कोणत्याही प्रकारचं देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे। त्याच्यानंतरचा विषय की जे आम्ही मागणी केली जागेची ती पूररेषेमध्ये ती जागा आहे असं शासनाकडून सांगितलं जात आहे। आता जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अगदी नदीकिनारी बांधकामं झालीत ती पूररेषेमध्ये येत नाहीत का? कस्टमचं जी इमारत आहे ती नदीपासून 10 किलोमीटर अंतरावर उभी आहे, 10 मीटर अंतरावर उभी आहे ती इमारत, 2 वर्षापूर्वी बांधलेली आहे। तिथे अनेक इमारती अशा आहेत की त्या बेकायदेशीर तर आहेतच, याच्याशिवाय तिथे त्यांना पूररेषा येत नाही का? जर आपण विचार केला सर्व तर अर्धं चिपळूण शहर पूररेषेखाली येतं, मग आम्हालाच पूररेषा का असा आमचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर कोरोनाचा बडगा दाखवला जात आहे, 144 कलम चालू आहे, पण आता ग्रामपंचायती इलेक्शन झाले, त्याचे प्रचार झाल्या, सभा झाल्या, त्यांच्यासाठी कोरोनाचा नियम नव्हता का? किंवा शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षणाचा प्रशिक्षण झालं, त्यांचं प्रशिक्षण सत्र तहसीलदारांकडूनच घेतलं गेलं, ते एका बंद खोलीमध्ये अनेक कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते विना मास्कशिवाय, मग त्यांना तो नियम लागू होत नाही का कोरोनाचा? आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळणार आहोत, कोरोनाचे सर्व नियम पाळूनच आम्ही ते उपोषण करणार आहोत, मग शासनाकडून आमच्यावर अशा पद्धतीचा का अन्याय केला जातो आहे? दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे गेले 30 वर्ष हा लढा चालू आहे पुनर्वसनाचा, पण स्थानिक एकही लोकप्रतिनिधी आमच्याकडे फिरकला नाही, मग फक्त मतासाठी मग या लोकांचा वापर केला जातो का असाही आमच्यासमोर सवाल उपस्थित होत आहे। आपण सर्व पत्रकार मित्रांनी आम्हाला आत्तापर्यंत चांगले सहकार्य केले आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। या पुढेही असेच सहकार्य कराल, तुम्हाला काही या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता। नामंजूर होत नाही तो कापसालचा प्रश्न मंजूरच काय केला? मुळात 127 जागा आहे, त्यावेळी सर्व कुटुंबांचे जबाब घेतले गेले होते, तिथे कापसालच्या जागेसंदर्भात कुटुंबाला विचारणा पण करण्यात आली नाही, जबाब पण घेता आले नाही, परस्पर त्यांनी तिथे तो प्रोजेक्ट पाठवला आहे। गोळकोटच्या जागेसाठी 15 लाख त्यावेळी खर्च येणार होता आणि कापसालच्या जागेसाठी त्यांनी जो नवा प्रस्ताव तयार केला आहे त्याचा 1,78,00,000 मग एवढं जर वाढीव हे देण्याचं शासनाला गरजच काय? मुळात आम्हाला ती जागा नको आहे, आम्ही गावातच, आमची शेती वगैरे सगळी गावातच आहे, आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय, मग शासनच का अट्टास करतोय त्या जागेचा? असं मागच्या वेळेला जेव्हा जीवन देसाई तहसीलदार होते तेव्हा तुमच्यातले काही 2-3 जण कापसाला जायला तयार होते, आत्ताच काय झालं? 2-3 जण म्हणजे 15 कुटुंब नव्हेत, पूर्ण 15 कुटुंब नाही, पण तुमच्यापैकी कोण 2-3 जण जायला तयार होते? तेव्हा त्या संदर्भात माहिती द्यावी त्यांनी कोण दोन। सर्वप्रथम बघा गेला ज्या ठिकाणी 2011 भूमिपूजन झालं, प्लॉटिंग झाली, अशा जागेचं प्लॉटिंग होऊन नंतर मग शासन बोलत इथे पूररेषा येते, म्हणजे शासनाचं याच्यामध्ये काही दडलं असं मला शंका निर्माण होते। जर सर्व काही परिचित असून सुद्धा शासनाचे दुर्लक्ष करत आहे, म्हणजे तुम्ही शासन कापसा अट्टास का करत आहे? जर ती जागा सरकारी शासन सरकारी जागा आहे, अवेलेबल आहे, काही खर्च नाही, ज्या ठिकाणी पाणी वीज रस्ते सगळे मुबलक सेवा आहेत, ज्या ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध असताना शासन त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कापसा जागेला अट्टास का करत आहे? यामध्ये कुठले त्यांचे राजकीय दबाव या अन्य कुठले दबाव आहेत का शासनावर? आम्हाला असाही शंका निर्माण झाली आहे। त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, तालुका स्तरावर जे लोकप्रतिनिधी आहेत ते याकडे दुर्लक्ष का करत आहे?
त्यांचं पण काही ह्या प्रकारामध्ये काही हितसंबंध जोडला आहे का असाही आमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. कोणावर आरोप आहे? जे आजी माझी लोकप्रतिनिधी आहेत असा आमचा आरोप नाही, पण आम्हाला शंका निर्माण होत आहे की अद्याप आम्ही या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला 2 महिने झाले. आम्ही पुनर्वसन कमिटीमार्फत आम्ही वाचा फोडत आपल्या पत्रकार बंधूंनी आमची चांगल्या प्रकारे या प्रश्नाला हात घालून वाचा फोडली, त्याबद्दल सर्वांनी प्रथम मी आभार मानतो. परंतु आता अद्याप बघताय तुम्ही आम्ही शासनदरबारी फिरत आहोत, पत्रकार परिषद घेऊन सगळं काही होत असतानाच की लोकप्रतिनिधी एकाही आजी माझी लोकप्रतिनिधी आमच्या साधी चर्चा देखील केली नाही, आमदारांशी चर्चा केली. हां, सुरुवातीला आम्ही आमदारांशी चर्चा केली या संदर्भात. त्यावेळी अधिवेशनाचा पिरियड होता, आमदारांनी आमच्याकडून लेखी पत्र घेतलं, मी अधिवेशनामध्ये हा विषय ठेवतो वगैरे म्हणाले. त्यानंतर पुढे त्यांनी काही चर्चेला पण आता भेटलं का अलीकडे? अलीकडे आम्ही भेट मागतोय पण ते ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये व्यस्त झाली ग्रामपंचायत. हां, आता आम्ही काल फोन केला होता पण त्यांच्याकडून उत्तर आलं की वेळ नाही आहे मला जरा कामाच्या ह्याच्यामध्ये असं उत्तर आलं. मी तुम्हाला कळवेन. हे शासन सांगतो सर, तो विषय आहे तसा. त्यामुळे ती जागा सगळे पूर्ण करून एखादा शासकीय प्रकल्प पुढे जरी उभा करायचा म्हटला तर ती पुरेशा आता बरेच त्या पूर्वी बांधकाम झाले वगैरे ठीक आहे, त्यानंतर शासकीय बांधकाम म्हणून किंवा असे काही झाले हो झाले तसं. जी जागा आम्हाला आता निश्चित केली ना त्या जागेच्या आजूबाजूला असे प्रायव्हेट जागे तिथं पाणी भरतं दरवर्षी. अशा ठिकाणी बिल्डिंगीचं काम चालू आहे, घरांचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे नदीपासून 10 फुटावर आपल्या कस्टम्स डिपार्टमेंटची गेली 2-3 वर्षापूर्वी बिल्डिंग उभी केली आहे. मग त्यांना परवानगी दिली कोणी? त्यांना पुरेशा येत नाही का? फक्त आमच्या या 15 बाधित बौद्ध कुटुंबियांसाठी फक्त पुरेशा नडते का असाही प्रश्न निर्माण होतो. म्हणजे शासन असं एक जाती वळण वगैरे असं काही करतंय का? खासदार येऊन गेले तुमच्याकडे हो, त्यांनी काय तुम्हाला शब्द दिला का? हुसेन दलवाईने आम्हाला सशर्त पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये. ते उपोषणाच्या ठिकाणी येतील आम्हाला भेट द्यायला आणि ते चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करतात याच्यामध्ये. असं म्हणणं होतं की त्यांनी तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये खो घालून दिला, त्याच्या संदर्भात आमची बैठक झाली त्यांच्याशी, त्यांनी चूक मान्य केली, आमच्याशी दिलगिरी व्यक्त. सशर्त म्हणजे काय? म्हणजे आम्हाला सपोर्ट केलाय त्यांनी. सशर्त म्हणजे कंडिशन काय? बारा ऑगस्ट 2011 हुसेनबाईंचं जे पत्र आलं आणि ते पत्र ज्यावेळेस आम्हाला मिळालं त्याच्यानंतर पत्रकार बंधूंशी म्हणजे तुमच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर मीडियाने जे छापलं की हुसेनबाईंनीच्या पत्राने हे उपोषण नव्हे हे जे आहे ते रद्द झालेलं आहे प्रस्ताव, आणि म्हणून मग हुसेनबाई स्वतः 2 दिवसामध्ये चिपकूनला आले. त्यांनी प्रत्यक्षात सर्व पुनर्वसन कमिटीची चर्चा केली आणि मग त्यांना आम्ही प्रश्न विचारला की जो आमचा मुद्दा आम्ही पत्रकार परिषदे मांडलेला आहे तो किती सत्य आहे, हे तुमचं पत्र तुम्ही मंत्री असताना दिलेलं जे पत्र आहे ते पत्र सर हे आहे, कदाचित ते तुम्हाला माहिती आहे की नाही आम्हाला माहिती नाही, तो पुरावा आमच्याकडे आहे. मग त्यांना ते पत्र वाचून दाखवण्यात आल्यानंतर हुसेनबाई म्हणाले की ही माझी चूक झालेली आहे आणि माझ्या पत्राचा कुणीतरी दुरुपयोग केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं जागा माहिती आहे का, तुम्ही त्या जागेवर चला. हुसेनबाईंना घेऊन आम्ही जागेवर गेलो, जागेवर गेल्यानंतर ती जागा त्यांना दाखवण्यात आली. त्यांचं म्हणणं होतं की खेळाचं ते ग्राउंड आहे आणि मुलांचं नुकसान होता कामाचं नाही, नवीन पिढी घडायला पाहिजे, त्या मताचे आम्ही पण आहोत. 127 जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर 127 आणि 127A हे दोन्ही सर्वे नंबर आम्ही त्यांना दाखवल्यानंतर खेळाचं ग्राउंड 98 गुंठ्यात शिल्लक राहत आहे. हुसेनबाईंच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणाले माझी चूक झालेली आहे, मी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही जे उपोषण करताय मी तुमच्या बरोबर आहे, असा हुसेनबाईंनी शब्द दिला. त्याच्यानंतर मग तिथे आमची मीटिंग पण देखील झाली की जे आमच्या मुस्लिम समाजाची तिथं घरं आहेत, जे मालदार आहेत, त्यांचा नाव मालदार असं फारूक मालदार, त्यांच्या घरी आम्ही बसलो. त्याच्यानंतर तिथे त्यांनी विचारणा केली आणि मग या प्रश्नाला मी तुमच्या बरोबर आहे असा हुसेनबाईंनी शब्द दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो. त्यांना देखील कलेक्टर साहेबांची आमची मीटिंग झाली, आम्ही चर्चा केली, आमचं पत्र आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही चिपळूणमध्ये आलो. मुद्दा इथं येतोय की 2005 जो चिपळूण शहरामध्ये पूर्णपणे पूर आला, टोटल चिपळूण शहर पूररेषेखाली येत आहे. मग 2005 चिपळूण शहरामध्ये असणाऱ्या इमारती झाल्या की नाही? तर झालेल्या आहेत. मग जर तिथे चिपळूण शहर टोटल पूररेषेमध्ये येत असेल, तिथे इमारती होत आहेत आणि ज्या ठिकाणी शासनाचा निधी वाचतोय म्हणजे पुनर्वसन करताना रस्ता हवाय, लाईट हवे, पाणी हवे,
हे सगळं शासनाचा इतर खर्च जो वाचतोय आणि फक्त तिथे घरच बांधून तुम्हाला द्यायचे आहेत, मग त्या जागेचा अट्रास आम्ही जो करतोय, आम्ही अट्रास करत नाही, तर शासनाने ती जागा आरक्षित असल्यामुळे आमच्या 15 कुटुंबांना ती जागा दिली. 2011 तिथं नारळ फोडण्यात आला आणि 2011 नारळ फोडण्यात आला, मग 2005 पूर आलेला होता. मग शासनाला हे समजलं नाही का, शासन अनभिज्ञ आहे का, की 2011 जर पूर आला, तुम्ही भूमिपूजन करताय आणि 2005 पूर आलाय, 11 भूमिपूजन केलंय, त्याच्यानंतर अलॉट केली ना सर, हे आमच्याकडे पत्र आहेत, त्यांनी दिलेली हे आमच्याकडे पत्र आहेत, A1 प्लॉटिंग करून दिलं आणि प्रत्येकाला किती किती जागा, किती चौरस मीटर जागा घ्यायची हे ठरलं. भूमिपूजनचे फोटो आपल्याकडे आहेत. मग शासनाने 2005 जर पूर आला असेल तर 2011 शासनाने तिथं भूमिपूजन केलंय, मग पूरेशा पूर्वी पण होती ना, मग आजच फक्त बौद्ध कुटुंब ही आहेत आणि या बौद्ध कुटुंबांना कुठेही आपण टाकलं तरी चालतं अशी जी त्यांची माजुरी भूमिका आहे, ती भूमिका आम्ही आता सहन करून घेणार नाही. एवन ज्यावेळेस तो प्लॉट या कुटुंबियांना द्यायचा ठरला त्यावेळेस पंचयादी झाली, त्यांची सहमती घेण्यात आली, मग एक प्रकरण शासन दरबारी असताना ते रद्द होत नाही तोपर्यंत दुसरा प्लॉट मंजूर कसा करण्यात आला, हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आमची एकच विनंती आहे की जो गोवळकोटमध्ये जिथे ती राहत आहे तिथल्या एकाही माणसाची तक्रार नाही. आज गोवळकोटमध्ये असणारे सर्व समाज एक संघ येऊन याच्यामध्ये पुनर्वसन कमिटी स्थापन केली, त्याच्या जवळजवळ आमच्या 5 बैठका झाल्या, या 5 बैठकीला तिथले सगळे लोक एक संघ आले, त्यांची कोणाचीही तक्रार नाही. बरं, आता तिथे नवीन इमारतीचं बांधकाम चालू झालेलं आहे, जी इमारती पूर्ण झालेल्या आहेत, या सगळ्या बांधकामं चालू असताना मग नगरपालिकेने पुरेशा असताना ती कामं थांबायला पाहिजेत, अनधिकृत असेल तर तोडली पाहिजेत. मग नगरपालिका फक्त बिल्डरसाठी किंवा एखाद्या आपल्या माणसासाठी कामं करतात का, हा संशय घेणं सर्वसामान्याला स्वाभाविक आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की जो शासनाचा निधी जास्त खर्च होतोय त्याच्यापेक्षा पूर्वी 2011 जिथं भूमिपूजन करण्यात आलंय त्याच जागेवरती आमच्या 15 कुटुंबाचं पुनर्वसन करावं, अशी आम्ही तहसीलदार, कलेक्टर आणि संबंधित खात्याचे मंत्री या सगळ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. आता प्रश्न राहिला उपोषणाचा. खरं वास्तविक पाहता 1 महिना अगोदर आम्ही पत्र दिलेलं आहे, तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, या सगळ्यांना. माझं म्हणणं असं होतं की जर हे जनतेचे पालक आहेत, आम्ही समजतोय पालक आमचे ते आहेत, तर पालकांनी कमीत कमी त्यांच्या व्यथा काय आहेत हे चर्चा करणं गरजेचं आहे ना. आज जर चर्चाच करत नसतील ना, फक्त आम्हाला कोरोना आहे त्याचा संसर्ग होऊ शकतो म्हणून कलम 144, कलम 108, कलम जी काही कलमं त्यांनी टाकलेत त्या पत्रामध्ये, हे अशी पत्र देण्यापेक्षा त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन पुनर्वसन कमिटी आहे किंवा बाधित माणसं आहेत या दोघांना बरोबर बसून त्याच्यातला दुय्यम मार्ग ते काढू शकतात ना. पण जर काढायचाच नसेल तर मग आम्ही काय करणार, आम्ही संविधानिक मार्गाने उपोषणाला बसणार आहोत, सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही उपोषणाला बसणार आहोत, कारण तो आमचा न्याय हक्क मागण्याचा एक मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये आम्ही आहोत. पालकमंत्री म्हणून जे रोल प्ले करतात ते उदय सामंत आहेत, त्यांच्याशी तुमची काही चर्चा झाली का? पालकमंत्र्यांची चर्चा नाही. जो विषय तुमचा निगडीत आहे तो महसूल मंत्र्यांशी बरोबर आहे, म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे, त्यांच्याशी काही चर्चा झालेली आहे त्यांच्याशी, त्यांना आम्ही नेऊन पत्र दिलेलं आहे. काय बोलले ते आता ते काय म्हणाले याच्यापेक्षा आमचं म्हणणं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि जो प्रकरण 30 रखडलेलं आहे तर या 30 अनेक कुटुंब आमची उद्ध्वस्त झालेली आहेत, त्याच्यामुळे सर तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आम्ही तहसीलदारांच्या समोर. निवेदन दिलंय जिल्हाधिकारी म्हणाले की नवीन जो कापसाचा जी जागा तुम्हाला दाखवलेली आहे तर ती जागा का आम्ही आणि